सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। महिलांनी संक्रांतीचं वाण लुटण्यासाठी शेतमालाचा वापर करावा। भारतीय शेतातील उत्पन्न होणारे गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, नाचणी, तीळ, गुळाची ढेप, साजुगरे, पिवळी ज्वारी, कांदे, बटाटे, लसूण या नित्य उपयोगी वस्तूंची पॅकिंग करून जर महिलांनी ते वाण स्वरूपात लुटले तर शेतीमालाची विक्री होईल, बळीराजांना दिलासा मिळेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल व परकीय मालांचा बहिष्कारही करता येईल। विश्वात भारत हा विविध संस्कृतीने नटलेला एकमेव देश। या देशात अनेक सण आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरे केले जातात। मकर संक्रांती सणानिमित्त सौभाग्यवती महिला भगिनी वाणाची देवाणघेवाण करून लुटतात। बाजारात अत्यंत कमी उपयोगिता असलेल्या चायनीजच्या प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू महिलांना आकर्षित करतात। पण भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे। प्राचीन काळी महिला आपल्या सौभाग्याचं वाण म्हणून शेतातील बोर, बिबे, ऊस, ढाळे, हरभरा, जांब, भुईमोग, वाटाणा, अनेक फळभाज्यांचे उसाचे तुकडे वाण म्हणून लुटत असत। लुटलेलं वाण मोठ्या आवडीने आबालवृद्ध तरुण मंडळी खाऊन आनंद घेत असत। हिवाळ्यातील ही एक सर्वांसाठी पौष्टिक मेजवानीच होती। आधुनिक काळात त्याची जागा आज प्लास्टिक, ॲल्युमिनियम, सौंदर्य प्रसाधने, स्टीलच्या वस्तूंनी घेतली। त्याचा वापर फार दुर्मिळ पद्धतीने केला जातो, त्यामुळे ती घरात अडसर म्हणून पडून राहते। म्हणून भारतीय शेतीत उत्पन्न होणारे गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, नाचणी, तीळ, गुळाची ढेप, सजुगरे, पिवळी ज्वारी, कांदे, बटाटे, लसूण या नित्य उपयोगी वस्तूंची पॅकिंग करून जर महिलांनी ते वाण स्वरूपात लुटले तर शेतीमालाची विक्री होईल, बळीराजांना दिलासा मिळेल, अर्थव्यवस्था मजबूत होईल व परकीय मालाचा बहिष्कारही करता येईल। एका अर्थाने देशी मालाचा वापर वाढेल, राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवल्याचं समाधान लाभेल। काही सुजान देशभक्त महिलांनी याचा अंगीकारही केला आहे, त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच। जुनं ते सोनं म्हणून आदर्श राष्ट्र उभारणीत आपला वाटा महत्वाचा आहे, असे शिक्षक तथा राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सुभाष तघाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। दैनंदिन जीवनात देशी माल व वस्तूचा वापर सातत्याने करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। महानकरी न्यूजसाठी सतीश चंदे, लातूर।